नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपल्या महाराष्ट्राचा लाडका प्रश्न हसताय ना? हसायलाच पाहिजे. आणि त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे सुरक्षित आहात ना? आपल्या घरात राहा आणि सुरक्षित राहा. तर मुलांनो, आता शाळा बंद आहेत, काही ठिकाणी ऑनलाईन शाळा सुरू आहेत, तुम्ही घरात बसून अभ्यास करताय, मजा येते, किती छान. पण तरीही आपण कुठेतरी शाळेत जाणं मिस करतो ना? आपल्याला शाळेत जायला खूप आवडतं. आज मी तुम्हाला मराठीमधून दोन कविता शिकवणार आहे आणि एक गोष्ट सांगणार आहे. कदाचित तुम्हाला त्या कविता आणि गोष्ट कदाचित माहीतही असेल, पण आज मी तुम्हाला सांगणार आहे. चालेल, मग सुरुवात करूया, ठीक आहे? सुरुवात करताना आपण अगोदर एक प्रार्थना म्हणणार आहोत, ठीक आहे? तयार सगळेजण माझ्याबरोबर प्रार्थना म्हणायला? अरे वा, किती सुंदर. ठीक आहे, आपण आता सगळ्यांनी हात जोडायचे आणि माझ्या मागून म्हणायचं बरं का? देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो, सुंदर ही झाडे, सुंदर चांदण्या, चंद्र हा सुंदर, चांदणे सुंदर पडे त्याचे, सुंदर वेलींची, सुंदर ही फुले, तशी आम्ही मुले देवा तुझी. तर देवाने आपल्या सगळ्यांसाठी हे छान छान जग बनवलंय बरं का? आता आपण एक छानशी कविता शिकूया. तुम्ही शिकणार ना माझ्या बरोबर? कवितेच्या आधी आपण एक छोटासा खेळ खेळायचा, बरं? सगळ्यांनी आपले हात असे ठेवायचे. मी कसे माझे हात दोन्ही असे समोर ठेवले आहेत, सगळ्यांनी आपले हात असे ठेवायचे. आणि की नाही, मी जेव्हा तीन म्हणेन तेव्हा टाळी वाजवायची, बरं? मी जेव्हा तीन म्हणेन तेव्हाच टाळी वाजवायची. सगळ्यांनी हात असे ठेवले. एक, दोन, तीन. एक, दोन, तीन. एक, दोन, तीन. एक, दोन. चुकला, मी तीन म्हटलं होतं का? नाही. मग तुम्ही टाळी कशी वाजवली? परत करूया, ठीक आहे? एक, दोन, तीन. एक, दोन. अरे वा, आता हुशार झाले तुम्ही सगळेजण. बरं, ठीक आहे, तर मी कविता शिकवते, ठीक आहे? सगळ्यांनी माझ्या मागून म्हणायची, सगळ्यांनी. अ आई. मका खायला आवडतो? अ आई. मका. मी तुझा मामा दे मला मुका, मी तुझा मामा दे मला मुका. परत पुन्हा एकदा म्हणा माझ्या मागून. अ आई. मका. मी तुझा मामा दे मला मुका, मी तुझा मामा दे मला मुका. कसं वाटलं? छान ना? म्हणताय ना सगळे माझ्या मागून? अरे वा. पुन्हा एकदा. अ आई. मका.
मी तुझा मामा दे मला मुका, मी तुझा मामा दे मला मुका. पो पो पतंग, तुम्ही सगळे पतंग उडवता. अरे वा. पो पो पतंग आभाळात उडे, प प पतंग आभाळात उडे. ढ ढ ढगात चांदो मामा दडे, ढ ढ ढगात चांदो मामा दडे. माझा चांदो बाकी नाही निळ्या रंगाचा आहे असं काही नाही. आपण चित्र काढलं की आपण कोणत्याही रंगात रंगवू शकतो. प प पतंग आभाळात उडे, ढ ढ ढगात चांदो मामा दडे. पुन्हा एकदा अ आ आई मामा मका, मी तुझा मामा दे मला मुका, मी तुझा मामा दे मला मुका. ह ह हम्मा हम्मा, ह ह हम्मा गोड दूध देते, च च चिऊ अंगणात येते. ह ह हम्मा गोड दूध देते, च च चिऊ अंगणात येते. भ भ भटजी भटजी, म्हणताय ना तुम्ही सगळे माझ्या मागून. अरे वा. भ भ भटजी स स ससा, भ भ भटजी स स ससा. मांडीवर बसा आणि खुद कन हसा, मांडीवर बसा आणि खुद कन हसा. पुन्हा एकदा अ आ आई म म मका, मी तुझा मामा दे मला मुका, मी तुझा मामा दे मला मुका. क क कमळ पाण्यावर डुले, कमळ हे आपले राष्ट्रीय फुल आहे. हो ना, माहिती आहे ना तुम्हाला, हुशार आहात तुम्ही सगळे. क क कमळ पाण्यावर डुले, ब ब बदक तुर तुर चाले. क क कमळ पाण्यावर डुले, ब ब बदक तुर तुर चाले. ग ग गाडी, ग ग गाडी झुक झुक जाई, ग ग गाडी झुक झुक जाई. बाळ माझे कसे कसे, बाळ माझे कसे गोड गाणी गाई, बाळ माझे कसे गोड गाणी गाई. अ आ आई म म मका, अ आ आई म म मका, मी तुझा मामा दे मला मुका, मी तुझा मामा दे मला मुका, मी तुझा मामा. अरे वा वा वा, किती छान. आपण चंद्राला सुद्धा मामा म्हणतो नाही का, आपल्या आईच्या भावाला आपण मामा म्हणतो नाही का. तर असं हे सुंदर गाणं होतं, अ आ आई म म मका. आता याच्यानंतर मी तुम्हाला आणखी एक कविता शिकवणार आहे, बरं. बघा ही कोण आहे, कोण आहे खुर्चीवर बसली आहे आरामात, कोण आहे बघा, बाहुली आहे ना. बाहुलीची कविता शिकायची, ठीक आहे. अशी छान खुर्चीवर बसली आहे रेलून, आणि त्या बाहुलीची मी तुम्हाला छान कविता सांगणार आहे. हा, लहान माझी बाहुली, लहान माझी बाहुली मोठी तिची सावली. लहान माझी बाहुली मोठी तिची सावली. कशी बाहुली आहे, लहानशी बाहुली आहे, आणि सावली कशी आहे, मोठी आहे, ठीक आहे. लहान माझी बाहुली मोठी तिची सावली, घारे डोळे फिरविते, नकते नाक उडविते. तुम्हाला पण राग आला की तुम्ही नकटं नाक उडवता ना, आई समोर नाक फुगवून बसता ना, मग तशी बाहुली पण करते. घारे डोळे फिरविते, नकटे नाक उडविते. गोबरे गाल फुगविते, राग आला की गोबरे गाल फुगविते. दात काही घासत नाही, तुम्ही दात घासता रोज दिवसातून दोन वेळा,
दात कसे घासायचे असे इथपर्यंत पूर्ण दात घासले गेले पाहिजे बरोबर ना. दात काही घासत नाही फारच वेडी आहे बाबा माझ्या मागून म्हणा. तोंड काही धुवत नाही तसेच घरकुल मांडीते मांडता मांडता मोडीते भात केला कच्चा झाला वरण केलं पातळ झालं पोळ्या केल्या करपून गेल्या तूप सगळं सांडून गेलं असे भुकेले राहू नका थांबा करते गोड खाऊ. गोड खायला आवडतं ना तुम्हाला. थांबा करते गोड खाऊ केळ्याच शिकरण करायला गेली भरले दोन्ही हात आडच पाणी काढायला गेली धपकन पडली आत दोनच पडले दात. तर हिला सांगा ही इतकी आळशी आहे कि दात घासत नाही तोंड धुवत नाही. तर कळलं का ग तुला पिंकी दिवसातून दोन वेळा आपण दात घासले पाहिजे बरोबर ना मुलांना. तुम्ही सगळे घासता ना खूपच छान. आणि आता गोष्ट कोणाला गोष्ट ऐकायला आवडते. सगळ्यांना आवडते. अरे बापरे मलाही आवडते. म्हणजे तुम्ही तर अजून लहान आहात बरं. मी तर इतकी मोठी आहे तरी माझ्या आईच्या मागे लागते गोष्ट सांग किंवा बाबांच्या मागे लागते गोष्ट सांगा गोष्ट सांगा. तर मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. तुम्हाला माहित असेल कदाचित ही गोष्ट. हा गोष्ट आहे एका मामाची. माझ्या मामाची तुमच्या मामाची चंदा मामाची नाही. गोष्ट आहे उंदीर मामाची. तर हा उंदीर मामा काय करायचा दिवसभर फिरायचा दिवसभर फिरायचा इकडे फिरायचा तिकडे फिरायचा. आणि एक दिवस काय झालं फिरता फिरता त्याला सापडला एक रुमाल. काय सापडला रुमाल रुमाल. आणि तो रुमाल बघितल्यावर त्याला असं वाटलं की या रुमालाची की नाही आपण टोपी शिवूया. पण त्याच्यासाठी पहिल्यांदा तो रुमाल धुवून घ्यावा लागेल की नाही. खूप छान खूप मळलेला रुमाल होता मग त्याला छान धुवावं लागेल. पण उंदराला कुठे धुवायला येतं येतं का नाही. मग उंदीर गेला धोब्याकडे. आणि काय केलं माहितीये त्याने धोब्याला त्याने सांगितलं की धोबी दादा फडके माझे धुवून द्या. धोबी म्हणाला मला नाही वेळ. मग उंदीर मामाने काय केलं एक आणला ढोल आणि तो ढोल वाजवायला लागला डम डम डमाक डम डम डमाक डम डम डमाक डुम डम डम डमाक डम डम डमाक डम डम डमाक डुम. धोबी दादा काम चुकार धोबी दादा काम चुकार धोबी दादा काम चुकार धोबी दादा काम चुकार कपडे काही धुवत नाही साफ अजिबात करत नाही धोबी दादा काम चुकार धोबी दादा काम चुकार डम डम डमाक डम डम डमाक डम डम डमाक डम. धोबी दादा म्हणणारा थांब तू ढोल वाजवू नकोस आणि गाणं म्हणू नकोस मी तुझे कपडे तुझा रुमाल धुवून देतो. आणि धोबी दादाने रुमाल धुवून दिला. आणि मग काय तो गेला शिंप्याकडे कपडे शिवणाऱ्या शिंप्याकडे. आणि शिंप्याला म्हणाला शिंपी दादा मला या रुमालाची एक छानशी टोपी शिवून द्या. शिंपी म्हणाला ए उंदरा मी काय रिकाम टेकडा नाहीये बरं अजिबातच तुझ्यासारखा मी काही तुला टोपी शिवून देणार नाही. उंदीर मामाने ढोल वाजवला डम डम डमाक डम डम डमाक डम डम डमाक डुम डम डम डमाक डम डम डमाक डम डम डमाक डुम. शिंपी दादा काम चुकार शिंपी दादा काम चुकार कपडे काही शिवत नाही कैची घेऊन फाडत बसतो कपडे काही शिवत नाही कैची घेऊन फाडत बसतो ढम डम डमाक डम डम डमाक डम डम डमाक डुम. अरे देवा शिंपी दादा म्हणाला थांब
ढोल काही वाजवू नको, गाणं काही गाऊ नको, तुझी टोपी शिवून देतो. आणि शिंपी दादाने की नाही त्याला टोपी शिवून दिली खूप छानशी. बघा बघा मला होते का उंदीर मामाची टोपी आहे मला कशी होईल बर, पण टोपी शिवून दिली. आणि मग काय झालं, आता कसं छान दिसते ना टोपी. आणि मग काय झालं माहितीये, उंदीर मामा गेला एका आजीकडे आणि आजीला काय सांगितलं त्याने की आजी आजी या टोपीला एक छानसा गोंडा लावून देतेस का. गोंडा म्हणजे हा बघा इकडे वरती गोंडा आहे ना. आजी म्हणाली ए रिक्काम तिकडे उंदरा मला नाही वे. उंदीर मामाने काय केलं, ढोल वाजवला कसा ढम ढम ढमाक ढम ढम ढमाक ढम ढम ढमाकडूम ढम ढम ढमाक ढम ढम ढमाक ढम ढम ढमाकडूम. आणि मग आजी काय म्हणाली असेल, ढोल वाजवू नको माझे कान किटतायत, जरा थांब मी तुला टोपीला गोंडा लावून देते. आणि आजीने उंदीर मामाच्या टोपीला गोंडा लावून दिला. आता उंदीर मामा तरी साधा सुद्धा आहे का, नाही तो गेला राजमहालात. आणि राजमहालात जाऊन त्याने पुन्हा ढोल वाजवायला घेतला. कसा बोला बोला माझ्या बरोबर बोला, डम डम डमाक डम डम डमाक डम डम डमाक डुम डम डम डमाक डम डम डमाक डम डम डमाक डुम. कसा ढोल वाजवला आणि काय म्हणाला, नुसता ढोल वाजून गप्प बसला नाही बरं का, काय म्हणाला, माझी टोपी छान छान, माझी टोपी छान छान, राजाची गेली शान शान, डम डम डमाक डम डम डमाक डम डम डमाक डुम. हे ऐकल्या बरोबर राजा असा रागवला आणि त्याने उंदराची टोपी घेतली खेचून आणि म्हणाला ही तुझी टोपी आता मी. पण उंदीर मामा कसा ऐकतो, त्याने काय केलं, काय केलं सांगा, त्याने वाजवला ढोल, डम डम ढमाक डम डम ढमाक डम डम ढमाक डम. आणि पुन्हा गाणं काय गायला माहितीये, राजा भिकारी माझी टोपी घेतली, राजा भिकारी माझी टोपी घेतली, डम डम ढमाक डम डम ढमाक डम डम ढमाक डुम. आता राजा रागवला आणि उंदराची टोपी राजाने अशी दिली. राजा म्हणाला ही घे तुझी टोपी. उंदीर मामाने काय केलं, टोपी अशी झटकली आणि डोक्यामध्ये ही तीच टोपी बर आहे बरं का, त्यामुळे ती मला होत नाही, ती डोक्यामध्ये अशी घातली. मस्त. आणि पुन्हा ढोल वाजवायला लागला, डम डम डमाक डम डम डमाक डम डम डमाक डुम डम डम डमाक डम डम डमाक डम डम डमाक डुम. आणि काय म्हणाला ढोल वाजवून, ढोल वाजवून म्हणाला, राजा मला घाबरला माझी टोपी दिली मला, 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 डम डम डमाक डम डम डमाक डम डम डमाक डम. असं करून उंदीर मामा त्याच्या घरी पळून गेला आणि सगळ्यांना आनंद झाला, आमची गोष्ट संपून गेली. तर मुद्दा असा आहे की तुम्ही उंदरा एवढे लहान असाल तरीही तुम्ही राजाशी पण सामना करू शकता, फक्त आपल्यामध्ये हिम्मत असली पाहिजे, ताकद असली पाहिजे. कळलं, शाबास. आता आपण आणखी गेम खेळायचा बरं का, आता एक खेळ खेळायचा मस्त छान. टोपी आहे आहे तुमच्याकडे? नाही आहे, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. स्वर्ग, हा स्वर्ग बरं, हा स्वर्ग, पृथ्वी, पाताळ, पोटा कमरेवर हात ठेवायचे दोन्ही, ठीक आहे. स्वर्ग, पृथ्वी, पाताळ,
स्वर्ग पृथ्वी पाताळ. चुकलं. मी जे बोलते ते करायचे तुम्ही करणार ना परत परत. स्वर्ग पृथ्वी पाताळ. स्वर्ग चूक. मी बोलते त्याच्याकडे लक्ष द्या. स्वर्ग पृथ्वी पाताळ. स्वर्ग पृथ्वी पाताळ. स्वर्ग पृथ्वी पाताळ. पृथ्वी. अरे वा, आता तुम्ही छान केलं, बरोबर केलं आणि मी चुकली. असं लक्ष द्यायचं बरं सगळ्या गोष्टींकडे. आता आपण एक शेवटची कविता शिकूया. एक शेवटची, ठीक आहे. सुंदर कविता आहे. स्वप्नात पाहिली राणीची बाग. तुम्ही गेल्या राणीच्या बागेत? स्वप्नात पाहिली राणीची बाग, हत्तीच्या पाठीवर बसलाय नाग. स्वप्नात पाहिली राणीची बाग, हत्तीच्या पाठीवर बसलाय नाग. कोल्हा होता दुकानदार. कोल्हा सगळ्यात लबाड प्राणी असतो ना जंगलातला. कोल्हा होता दुकानदार, त्याच्या दुधात पाणीच फार. कोल्हा होता दुकानदार, त्याच्या दुधात पाणीच फार. जिराफ होता गात छान. असं जिराफ गात होता, असं मी गात नाहीये. जिराफ होता गात छान, माने इतकीच लांब तान. माने इतकीच लांब तान. सिंह होता व्याख्यान दे. सिंह होता व्याख्यान देत. गाढव होते उतरून घेत. गाढव होते उतरून घेत. मला पाहताच म्हणाले सारे. मला पाहताच म्हणाले सारे, एक पिंजरा याला द्या रे. त्याबरोबर आली जाग, स्वप्नात पाहिली राणीची बाग. स्वप्नात पाहिली राणीची बाग, हत्तीच्या पाठीवर बसलाय नाग. तर आता आपण शेवट करणार आहोत. पुन्हा एकदा मी जी प्रार्थना तुम्हाला सांगितली ती प्रार्थना आपण म्हणायची, ठीक आहे. हात जोडा. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो. सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर, चांदणे सुंदर पडे त्यासे. सुंदर वेलींची सुंदर ही फुले, तशी आम्ही मुले देवा तुझी. आपण प्रत्येक आठवड्याला या प्लॅटफॉर्मवर भेटणार आहोत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, घरी राहा, सुरक्षित राहा. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.